नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम. आपल्या सर्वांचं विविध कायदेविषयक माहिती, सरकारी योजना आणि शासन निर्णय यांची माहिती आपल्या माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आज नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये आणि पीएम किसान योजनेचे 2000 रुपये असे एकूण 6000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केले जाणार आहे. याचा मोठा कार्यक्रम महाराष्ट्रातील यवतमाळ येथे आज होणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट पद्धतीने ही रक्कम जमा केली जाणार आहे. तर आपण आज ह्या व्हिडिओमध्ये जी काही रक्कम जमा केली जाणार आहे नमो शेतकरी योजनेची आणि पीएम किसान योजनेची, ही कशा पद्धतीने आपण आपल्या मोबाईलवरती घरबसल्या चेक करू शकतो याच विषयाची माहिती आपण बघणार आहोत. तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. या योजनेचं स्टेटस चेक करण्यासाठी आपण सर्वप्रथम आपल्या मोबाईल ब्राउझरमध्ये किंवा कम्प्युटरच्या ब्राउझरमध्ये जाऊन नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा शॉर्ट फॉर्म हा टाईप करायचा आहे. नमो शेतकरी सन्मान निधी योजना असं टाईप करायचं आहे आणि एंटर करायचं आहे. तर आपल्याला अजून इथे पुढे आपण महा आयटी सुद्धा टाईप करायचं आहे, म्हणजे डायरेक्टली आपल्याला महाराष्ट्र शासनाची वेबसाईट इथे येईल. तर मित्रांनो, आपण इथे पाहत असाल जी सर्वात पहिली वेबसाईट आलेली आहे ती म्हणजे महा आयटीची, जेथे आपण नमो शेतकरी योजनेची आपण स्टेटस हे चेक करू शकतो. तर याकरता आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. तर इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आता हे बघा, ही महाराष्ट्र शासनाची वेबसाईट आहे. महाराष्ट्र शासन कृषी विभाग महाराष्ट्र राज्यातील अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्न वाढीसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची हे होमपेज आहे. आता येथे आपल्याला डायरेक्टली शेतकऱ्यांचा स्टेटस चेक करण्यासाठी आपल्याला इथे बेनिफिशियरी स्टेटस म्हणून जो रेड कलरमध्ये जो स्टेटस बार आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. येथे क्लिक केल्यानंतर आपण येथे आपल्या शेतकऱ्याचा मोबाईल नंबर टाकून आणि कॅप्चा कोड टाकून डायरेक्टली येथे स्टेटस हे चेक करू शकणार आहे. तर स्टेटस चेक करण्यासाठी आता आपण येथे शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर हा टाकायचा आहे, किंवा रजिस्ट्रेशन नंबर जर आपल्याकडे असेल तो रजिस्ट्रेशन नंबरही आपण टाकू शकता. तर मोबाईल नंबर आपण येथे टाकूया. मोबाईल नंबर टाकल्यानंतर आता कॅपचा कोडही आपल्याला इथे भरायचा आहे. कॅपचा कोड एकदा चेक करून येथे गेट डाटावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता गेट डाटावरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो, शेतकऱ्यांची खात्याची सर्व माहिती इथे आपल्याला ओपन झालेली दिसेल. आता इथे आपल्याला वरती दिसत असेल तर जे काही शेतकऱ्याचं नाव आहे, शेतकऱ्याचं नाव, त्याचा राज्य आणि त्याचा जो काही गाव आहे ते गावाची माहिती, मोबाईल नंबर, डिस्ट्रिक्ट, अशी संपूर्ण माहिती आपल्याला इथे दिसेल. शेतकऱ्याने या योजनेसाठी रजिस्ट्रेशन कधी केलं आहे ते दिसेल. इथं रजिस्ट्रेशन नंबर हा जो काही आहे तो रजिस्ट्रेशन नंबर आपण नोंद करून ठेवा, की आपल्याला पुढे त्याचा स्टेटस चेक करण्यासाठी ही मदत होणार आहे. आणि आधार जे आहे त्याचं स्टेटस ओके आहे की नाही तेही आपण इथे चेक करू शकता. जर आपल्याला इथे दाखवत नसेल तर आपल्याला ते स्टेटस आपल्या जे काही कृषी अधिकारी असतील त्यांच्याकडे जाऊन आपण अपडेट करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, आता पुढे बघूया. जी काही या शेतकऱ्यांना आहे ती पहिली इन्स्टॉलमेंट मिळाली आहे आणि त्याचं पेमेंट स्टेटस हे इथे दाखवत आहे. तर पहिली इन्स्टॉलमेंट मिळाली आहे ती पहिली इन्स्टॉलमेंट कधी मिळाली आहे, कोणत्या खात्यात मिळाली आहे, त्याचं क्रेडिट अकाउंट, क्रेडिट डेट ही सुद्धा आपले ते दाखवत आहे. आणि जर ट्रान्झॅक्शन जर फेल झालेलं असेल तर त्याचं रिझनही आपले ते मेन्शन केलेलं आहे. तर मित्रांनो, जर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जर आपल्याला हप्ता मिळाला नसेल तर आपण या पद्धतीने स्टेटस चेक करू शकतो. नेमकी काय अडचण आहे आपल्या खात्याची तीही आपल्याला ते समजू शकते. मित्रांनो, आता आपण बघूया नमो शेतकरी योजनेचे हप्ता आपण आपल्या खात्यावरती आला की नाही हा कशा पद्धतीने चेक करायचा. तर त्याकरता सर्वप्रथम आपल्याला पीएम किसान योजनेच्या होमपेजवरती वेबसाईटवरती जावं लागेल. याकरता आपल्या मोबाईल ब्राउझरवरती pmkisan.gov.in ही वेबसाईट टाकायची आहे. वेबसाईट आपल्यासमोर ओपन झाल्यानंतर नो युअर स्टेटस या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. आपल्याला वेबसाईटच्या उजव्या बाजूला तीन पर्याय दिसतात, न्यू फार्मर रजिस्ट्रेशन, EKYC आणि नो युअर स्टेटस. तर आपल्याला जो काही तिसरा पर्याय आहे नो युअर स्टेटस याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे.
यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर नवीन विंडो ही वेबसाईटची ओपन होईल. येथे आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर आणि कॅपचा कोड हा टाकायचा असतो. जर आपल्याला आपला रजिस्ट्रेशन नंबर माहिती नसेल तर आपण नो युअर रजिस्ट्रेशन नंबर या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. येथे क्लिक केल्यानंतर आपला मोबाईल नंबर आपल्याला एंटर करायचा आहे आणि कॅपचा कोड टाकून गेट मोबाईल OTPवरती म्हणायचं आहे आणि नंतर OTP टाकून प्रोसीड केल्यानंतर आपल्यासमोर आपला जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे तो येईल. रजिस्ट्रेशन नंबर मिळाल्यानंतर आपण परत पाठीमागे यायचा आहे आणि येथे आपला जो काही रजिस्ट्रेशन नंबर असेल तो टाकायचा, कॅप्चा कोड टाकायचा, गेट OTP म्हणायचं आणि आपल्यासमोर जे काही आहे PM किसानचा जो काही हप्ता येणार आहे त्याचा स्टेटस इथे ओपन होणार आहे. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघितलं आहे की नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजनेचा हप्ता आपल्या खात्यावरती जमा झाला की नाही आपण हे कशा पद्धतीने चेक करू शकतो. आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आपण माहिती असायलाच हवी या YouTube चॅनलवर. जर पहिल्यांदा आला असाल तर हा YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.